आत्या, ओ आत्या, आत्या आओ जो आप लेकर खुशाल तेव्हा ते पाऊस कसा आलाय, कपडे कसे पडल्यात, वारं वावदून सुटलंय, जायचं नाहीत का वाऱ्याने उडून? बाया मग मला माहिती का वाऱ्याने जाते म्हणून? तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला जाताना तरी सांगून गेले होते कपडे वाळ्या टाकल्यात, तेव्हा खाली बाग चिखलात कसे कपडे पडल्यात धुतलेले. मी म्हणले होते ना पुरी नेऊ नको म्हणून, पुरी राहू दे हाताखाली, तू सगळीच जाती राहण्यात निघून घरी शेंगा नव्हत्या का? आता पुरींना मीच घेऊन जात असल्यासारखं बोलता, पुरी माग लागून येतात. हा तुम्हाला जसं काय माहितच नाही, सांगायची गरज आहे का तुम्हाला? ते बघा तिकडे गुरांना बी खायचं टाकलं नाही काय नाही, गुरं तसेच खुशाल झोपा झोपा काढताय. नको पाहिलंय, बोलू नको, गुरण फिरत तपली तू बघ. मी सांगितलं तर एवढं मला रगडायचं नाही, माझं गुडघं दुखत्यात आणि तुमचं काय काय रगडायचं नसतं. तुम्हाला धुणं काढून ठेवणं होत नाही, चार कपडे ठेवले होते ते बी वाळले नाहीत म्हणून. नाही तपली तू काढ नाही तर तशी ठेव बाय, काय गरज? दुसऱ्यांच्या सासा बघा कशा कानाकाना शेतात बी काम करतात, घरचं बी करतात, तेवढं तर तुम्हाला नाही का? तुम्हाला स्वतः झक मारायची करायची मपली करून खाते तर तुमचं काय लागत बोलणं पाहिजे? ती कसे कपडे पडल्यात तिथं? जाण काढून, जाण काढून, नाहीतरी मलाच काढायला लागणार होते. यांचा कसला बाय रुबाब, पदर खाऊन बी ह्यांचा रुबाब बोलण्याचा, अजून भाकर तुकडा घालीत सुद्धा नाही आपलं करून खातात, तर एवढं बोलायचं कशाला? यांची चाय नाही कशाचा रुबाब? आता रुबाब केला का मग काय? मग खाते तरी तुम्हाला द्याकवाना, तुमचं तुम्ही घालीत नाही ना अजून? काय घालीत नाही आणि देत नाही का माझा नवरा तुम्हाला महिन्याचा किराणा भरून? काय झालं मग एखादं काम केलं तर? उपकार करतात काय करतात, इष्टी खातात, पोकाट नाही देत. उपकाराची भाषा बोलूच नका तुम्ही. काय झालं एखादं काम केलं तू कशाला किराणा काढी? अहो पण मी काय म्हणते तुम्हाला रोज रोज काम सांगते का? मी पावसा पाण्याचं म्हणलं होतं फक्त काढून ठेवाय, बर आला का नाही मला डबल कुटाना चिखलात भरले कपडे. तुला गरज होती का शेंगाला जायची? घरी शेंगा असून कशाला जायचं का शेंगाला? शेंगा असून म्हणजे असं कसं बोलतो तुम्ही? गेले म्हणून काय झालं? बरं झालं का वाईट झालं गेले म्हणून? कुणाला आणे मग थोड्याच करायच्या, यार वेळेच यायचं कशाला का दिवस बुडा पार तिकडं? लय ना का टमा 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 बोलू म्हातारपणे, आम्हीच बघाय दुसरं कोण नाही येणार बघायला. तुमचं कस काय पावर ग एवढं भरायचं? काय संबंध ग एवढं बोलायचं? काय संबंध म्हणजे? आता कोणतरी आहेत ना आमच्या म्हणूनच बोलते, बाहेरच्यांना नाही बोलत. अगं पण आम्ही तुम्हाला बोलायचं का तुम्ही आम्हाला बोलायचं? तुम्ही झाले काय आमच्या सासा? एवढं काय वाईट काय बोलले का तुम्हाला? शिव्या दिल्या का काय केलं का काय केलं? आजवर काम केलं आम्ही आणि आता सुद्धा काम करीतो तरी तुम्ही आमच्यावर पाऊस पाडता? काय गरज आहे पाऊस पाडायची? तुमच्यावर पाऊस पाडतच नाही आम्ही. तुम्हाला वाईट तुम्हाला शिव्या दिल्या का मी? काय तुम्ही करा नाही तर ठेवा तिकडे काही करा. लोक इष्टिक पाणी म्हातारपणाला आताच कळते तुम्ही घालता का नाही घालता ते उद्याना जरा नाही म्हणलं ना तरी आम्हाला आलं ना बळ बी तुम्हाला सांभाळच लागणार आहे. सांभाळायचा पारू, हा सांभाळायचा पारू, बोलतात चालतात नाही ह्याच्यावरच कळत आहे तुमचं. काय बोलले काय बोलले एवढं तुम्हाला झोंबायला लागलं? खातोत पदर तरी म्हणते तुम्हाला आणून देताना घालता. आपण मी सांगून गेलते तुम्हाला, सांगून गेलते तुम्हाला. आपण असं काय तुम्हाला लय मोठं काम सांगितलं होतं, घरीच बसून होत्या म्हणून म्हणलं ना ते कपडे काढून ते गुरं उपाशीच मारायला लागल्यात. खरं झालं तुझं म्हणणं पण मी सांगायचं तुला का तू सांगते मला? तू माझी सासू आहे का तो काम सांगायचं मी करायचं? सासू सुनाचा इथं प्रश्नच येत नाही ना. येत नाही ना मग काम कशाला सांगत? ती काम आवरून जात जायचं राहणार. तुला राहण्यात तरा झाला असं म्हणून येतं म्हातारे माझा ताव काढायला काय? अहो पण घरी बसून तुम्हाला एवढे बी काम करतात नाही. काय सांगितलं होतं असं लय मोठं काम? मी आपली घरी बसून राहील नाही तर झोपून राहील, माझा अजिबात संबंध नाही. तुमचा संबंध कसा नाही? पण तुमचं तर गुरं डोर विकायचं बाजारातल्या उपाशी ठेवा नाही तर कशाला आमच्या जीवावर टाकले होते मग उपाशी? तुमची आम्ही विकून टाकत होतो ना, माग विकून टाकत होतो, कशाला मध्ये मध्ये यायचं मग? काय गरज नाही तू आपला काही करा, विकू नका काय करू नका, हाय त्याच करून खा हे करा, बघतो आम्ही हाऊत लक्ष ठेवायला हे करायला. कशाला बोलायचं वर तोंड करून? मग नव्हतं लक्ष ठेवता येत तर? अजिबात नाही बघाय संबंधच नाहीयेत. तुम्ही आमचा जिनभर विमान राखत नाही तर काय गरज आहे तुमचं बघाय? तुम आपलं बघा मान नाही राखीत का? नसतं मान राखत आता इथं बी नसते तुम्ही. आत्या पण मी दुसरं काय म्हणलो तुम्हाला, घरी बसून येत म्हणून म्हणलो तर काय ते गुरा बघत असे उपाशी मारायला लागलेत. कपड्याचं तर कपड्याचं तर सोडा चिखला आणि आखे भरून गेले, मला डबल कुटाना झाला. अगं मग ठीक झालं पण तू माझी सासू आहे का? सासू सासू म्हणजे एवढी एवढी तक्यात लावाय तुझी गुरं इथं तिकडे उपाशी राहू नाही तर बाजारातली मला गरज नाही. दोन होतं तपलं तो काढून जायचं वाळून ठेवायचं म्हणजे असं कुणाचं कोण नसल्यावानीच बोलायचं आहे का नाही? आणि वरून म्हणायचं, वरून म्हणायचं आम्हाला सांभाळत नाहीत हे करत नाहीत ते करत नाही. रुबाब कळतोय ना तुमचं, दिसते ना दीक्षेत दिसते अगं तुम्ही सांभाळणार आहे आम्हाला म्हणून. मी कुणावर रुबाब करत नाही तुम्हाला लिटच सांगितलं. अजिबात नाही एवढा रुबाब करायचा नाही, जास्त बोलायचं नाही, संमती येत नाही आम्हाला. उद्या संभळीत का नाही संभळीत त्याची गॅरंटी नाही ना आजच एवढा. मी म्हणलं ना, मी म्हणलं ना आळ्या बिन बळ बी आम्हाला सांभाळावंच लागणार आहे, माझा नवरा तसला नसते संभळीत. तुमची दिसली दीक्षा सांभाळायची, जी संभळी लागणार त्याला आम्ही उद्या इष्टिक देणार. कोण सांभाळणार आहे? सांभाळणार कोणी आमच्याशिवाय? आम्ही इकून टाकू. काय इकून टाकू मग? जी संभळीन त्याला तुमचं दिसते ना ताकद,
सांभाळायची हां विकून टाकू आले मोठे विकणार आहे मी पण बघते ना कसं विकताय ते काय असं तुम्हाला लय मोठं काम सांगितलं होतं मी झोपले होते तर तो कायशीन हलका केला माझा आधीच गुडगो दुखत म्हणून म्हणलं गाडी भर लोळावा काय एवढा पाऊस पाडी ती माझ्या एवढा काय झालं तुला वातावरण कपडे वाळे टाकले गुरु उपाशी मारत्या खायला टाकन एवढे फक्त खायला कोणाला झाले शेंगा चांगलं झालं का वाईट झालं मी आणले म्हणून राहण्यात काम करून का गेले होते का फिरायला गेले होते का होते घरी म्हणून सांगितलं ना एखादं काम काय झालं पण केलं काय गरज होती का घरी शेंगा असून बाहेरच्या चार शेंगा आणायला जायची होत्या ना नसत्या तर जात का पण जरी असल्या तर ह्या काय वाया जाणार आहेत का आणलेल्या मग जरी असल्या तर काय म्हणतो काय म्हणता तुला काय गरज होती का ती जायची तिकडं पण आणले म्हणून काय झालं ते काय वाया जाणार आहे का भरलं म्हणून काय झालं परत नाही का दुत काय मर्शीन होय परत दुतल्यावर आज बात काम करायचं नाही तो हिराळ तरास झाला म्हणून माझ्यावर पाऊस पाडते ही काय सोपा खेळ आहे का ह्यांचा किती काम करा तरी कमीच पडतोय त्यांना काय कमी बायको काहीच करत नाही तुमचं बायको काहीच करत नाही आई सगळं करते बायको करते पण जे उपयोगाचं नाही ती करते काय करते उपयोगाचं काय नाही पोते पोते पडले केलं नाही केलं हे तुमचंय मग मी तेच म्हणते ना केलं नाही केलं तरी आपल्या तुम्ही खात नाही का तुम्हाला देणार नाही का अगं खरं झालं तुझं म्हणणं पण हे लय जरी केलं थोडं केलं तरी तुमचं रातून ते जरी केलं तरी दिवस उगस तर पसरायचं आणि दिवस उगल्याच्या मोरांनी मार काम ठेवून बोंबलं चालायचं लय हात चालत मोडावं लागते काय नाही एखाद दिवशी काय हात मोडायला लागतं काय तीच तशी हात करू करू होय तुम्ही नाहीत बोलत काय हे संबंध नाही बोलण्याचा आता तुमचं म्हणून सांगितलं चेअर बार आहे वाटलं तर करा नाही तर चालतो हा मी एखाद्या वेळेस तुमचं बघन तर बघ नाही तर घराच्या बाहेर काढीन कसं घराच्या बाहेर काढसा आमचा बी हक्क आहे मी बघते कसं घराच्या बाहेर काढतात नका करू लेख जाऊ द्या जाऊ द्या लेख हाकून द्या तुमच्याकडून काय उचलते शेंगण उचलते शेंगण तुमच्या धुवा नाही तर बसा आणि शेंगा बी त्या ठेवायच्या ठेवा नाही तर फेकून द्या मला काय घेणं देणं नाही आणि खावा रात्रीच करून मी नाही करत काय किती रुबाब करते जिनभर सुद्धा ऐकत नाही तुझा पार्कीवर कचरा केला आहे तिने अशी बाई कसती काय काय तोरा बघ ना आता आले हातपाय आपतेत हातपाय आपतेत कपडे ते तुमचेच आहेत बघा आणा नाही तर ठेवा म्हणजे काय दिवसभर कष्ट केलाय म्हणून जीव गुतलाय अशा आयते नाही ताणले उचलून तिकडून ते धुवा तुम्हाला घालायचे आहेत ना लय करणारे तुमचे त्यांना सांग करायला बघू मी पण किती दिवस करतात ते कोण नाही कुणाच नाही गोठवला आता करून दिला ही आईना करून दिलेली करायसाठी तिसऱ्या माणसात काय संबंध आहे करायचा आता मी बिलय दमलेले राहण्यातलं बी करून आणि घरातलं बी करून गिळा आता रात्री काय गिळायचं ते मी झोपत असते जाऊन गिळायचं नका सांगू मला तुझ्या पेक्षा चांगलं करायला येते भात तीन भात काही पण तुझ्या हे नाही जाणार मी पुढं बघू बघ चरा चरा बोर दिला बघ काय करू नको झोप नव्हतं बघ बाबा तुम्ही आपलं तिकडं करा नाही तर ठेवा कस करा काय बाय यांची यांची शायनिंग बघायला ना ऐकाय मी नसते मोकळी चलो परती मातेत जाऊ तिकडं करा नाही तर राहू द्या झोपत असते मी